नाही, आता त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून काम करतायत. युवकांचं नेतृत्व ज्यांच्या खांद्यावरती, क्रीडा क्षेत्रातील लीडर टीम मध्ये सुद्धा या कार्यक्रमास उपस्थित असणारे सन्माननीय रोहित जी घरत हे इथं उपस्थित आहेत. मी विनंती करतोय लंकेश ठाकूर यांना की आपल्या पवित्र शुभस्ते रोहित घरत, त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेतृत्व आदरणीय कुकराज सुतार इथं उपस्थित असतील, त्यांना विनंती असेल की प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हायचं आहे. त्यानंतर या कार्यक्रमास उपस्थित असणारे, मला वाटतोय गावचा असेल परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उरण तालुक्याचे नेतृत्व करणारे उरण तालुका अध्यक्ष आदरणीय मनोज भगत इथं उपस्थित आहेत आमचे मित्र, त्यांना आदरतिथ्य मानसन्मान या मंचावरती सचिन भुईर यांच्या पवित्र शुभस्ते दिला जातोय. त्यानंतर प्रदीप नाकवा सांजे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच बी एस ठाकूर, आपल्याला विनंती असेल की आपल्या पवित्र शुभस्ते आदरणीय प्रदीपजी नाकवा, आझाद मैदानावरती कोळ्यांचं नेतृत्व करणारे कोली समाजाचे परंतु चांजेच्या उपसरपंच पदावरती विराजमान असताना अनेक कोल्यांना न्याय देण्याचं काम ज्यांच्या समाज कार्यातून पाहायला मिळालं, आदरणीय प्रदीपजी नाकवा आपला आदरतिथ्य मानसन्मान स्वीकारताना दिसतात. त्यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय परशुराम भोईर इथं उपस्थित आहेत. मी विनंती करतोय सन्माननीय दयाकांत ठाकूर आपल्याला की आपल्या पवित्र शुभस्ते परशुराम भोईर साहित्यिक म्हणून सातत्यानं हरिभाऊ घरत सरांकडे बघितलं जातोय. ती साहित्यिकाची लेखणी बोरू ज्या कागदावरती सुरू असावी आणि ती श्रोत्यांना माफ करा वाचकांना एक आनंद देऊन जावी. हरिभाऊ घरत एक साहित्यिक इथं उपस्थित आहेत. वैभव पाटील, वैभव सरांना विनंती असेल हरिभाऊ या साहित्यिकांना. या कार्यक्रमास उपस्थित असणारे आदरणीय हरिभाऊ घरत, या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणारे अतिथी कक्षामधून नावा सेवा टेम्पो युनियनचे अध्यक्ष, तदनंतर पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय महादेव बंडासर इथं उपस्थित आहेत. मी विनंती करतो लंकेश ठाकूर आपल्याला की आपल्या पवित्र शुभस्ते आदरणीय महादेव बंडा. ठाणकेश्वर व कानकेश्वरी हे देवांचे नावं, हे साम्य आहे. नवघर आणि भेंडकल तसं वेगळं नाही, एका नाण्याच्याच दोन बाजू आहेत. असे कानकेश्वरीचे निस्सीम भक्त तथा पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय महादेव बंडा यांचा आदरतिथ्य मानसन्मान. त्यानंतर या कार्यक्रमास नरेश म्हात्रे सर इथं उपस्थित आहेत. लंकेश ठाकूर, नरेश म्हात्रे या अतिथी कक्षामध्ये आसनस्थ आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय लंकेश ठाकूर. या कार्यक्रमात सन्माननीय गणेश ठाकूर सर इथं उपस्थित आहेत. मी विनंती करतो आमच्या संयोजकांमधून दयाकांत ठाकूर सरांना की आपल्या पवित्र शुभस्ते गणेश ठाकूर सर यांना आदरतिथ्य मानसन्मान इथं द्यायचा आहे. नक्कीच फक्त दोनच मिनिटात पुन्हा एकदा धावतं समालोचन आपल्याला ऐकायला मिळेल. या कार्यक्रमात सन्माननीय विश्वजित पनवेलचे, पनवेल विधानसभा काँग्रेस साई पार्टीचे अध्यक्ष आदरणीय सचिन भोईर आपल्याला विनंती असेल. युवा काँग्रेस पार्टीचे पनवेल विधानसभेचे अध्यक्ष आपला आदरतिथ्य मानसन्मान या मंचावरती होताना दिसतोय. प्रथमतः आपलं मनपूर्वक अतिथी कक्षामध्ये आसनस्थ असणारे सन्माननीय मान्यवर उपस्थित आहेत. यावेळेला विनंती केली जाईल मधुकर ठाकूर या कार्यक्रमास उपस्थिती आहे. अभिजित घरत आपल्याला विनंती असेल आपल्या पवित्र शुभस्ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सन्माननीय अतिथी. विकास सरांना विनंती असेल प्लीज आपण समोर यायचं आहे. विकास सरांना विनंती असेल प्लीज आपण अतिथी समोर यायचं आहे आपला आदरतिथ्य मानसन्मान स्वीकारण्यासाठी. त्याच्यानंतर सन्माननीय नाचिकेत सर यांना विनंती असेल. अच्छा कार्यक्रमास उपस्थित असणारे सन्माननीय विकास सर, लेडीज फर्स्ट मला वाटतोय महिलांना प्रेरणा देणारं स्थानिक स्वराज्य संस्था असतील. 50% आरक्षण देण्याचं काम ज्यांनी दिलं या कार्यक्रमास उपस्थित असणारे सन्माननीय मान्यवर नाशिकेत सर आपल्याला विनंती असेल. सचिन भोईर आपल्याला विनंती असेल नाशिकेत सरांना यथोचित मानसन्मान द्यायचा आहे.
कार्तिकी एकादशीला मंदिरात कार्यक्रम सांस्कृतिक असेल तरी आवाज त्यांचा असतोय असे आदरणीय सुप्रसिद्ध निवेदक सन्माननीय नाचिकेत सर यांचा आदरातिथ्य मानसन्मान रमेश ठाकूर भेंडकल काँग्रेस सायप्रेटचे ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय रमेश ठाकूर अजित सरांना विनंती असेल अजित वासुदेव ठाकूर आपल्याला की आपल्या पवित्र शुभस्ते काँग्रेस सायप्रेटचे नेतृत्व आपल्या या कार्यक्रमास उपस्थित असणारे सन्माननीय मान्यवर अतिथी कक्षात आदरणीय संध्याताई ठाकूर इथं उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभस्ते उपसरपंच पदावरती विराजमान असणाऱ्या सोनालीताई कौस्तुभ ठाकूर विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत भेंडकल महिला सक्षमीकरण एका प्रभागाचं नेतृत्व करतायत. यावेळेला क्रिकेटच्या मैदानावरती स्त्रियांची सुद्धा उपस्थिती अग्रगण्य दिसतोय. एक चांगला पायंडा पडला आणि म्हणूनच क्रिकेट हा घराघरात नव्हे तर आता सर्व स्त्री पुरुष सर्वांच्या मनामनात आहे आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमास सोनालीताई कौस्तुभ ठाकूर उपसरपंच ग्रामपंचायत भेंडकल. या कार्यक्रमास सन्माननीय नीलमताई यांचा उपस्थिती दिसतोय. ग्रामपंचायत सदस्य आदरणीय योगिता ठाकूर आपल्याला विनंती असेल आपल्या पवित्र शुभस्ते सन्माननीय नीलमताई यांना यथोचित मानसन्मान या मंचावरती द्यायचा आहे. विद्यमान सदस्य ग्रामपंचायत भेंडकल प्रिन्स इलेव्हन क्रिकेट क्लब भेंडकल आयोजित प्रिन्स ट्रॉफी 2020 फर्स्ट नाईट पहिली रजनी पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीतील आदरातिथ्य मानसन्मानामध्ये योगिता ठाकूर आपल्याला विनंती असेल. सुचिता ठाकूर या कार्यक्रमाप्रसंगी इथं उपस्थित आहेत. आपल्या पवित्र शुभस्ते सुचिताताई ठाकूर यांना यथोचित मानसन्मान योगिताताई यांच्या पवित्र शुभस्ते इथं होताना दिसतोय. या कार्यक्रमास नीताताई लीलेश्वर ठाकूर अतिथी कक्षामध्ये आसनस्थ आहेत. मी योगिता ठाकूर यांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपल्या पवित्र शुभस्ते सन्माननीय नीताताई लीलेश्वर ठाकूर यांचा आदरातिथ्य मानसन्मान मी पुन्हा एकदा विनंती करेन. संध्याताई ठाकूर आपल्याला विनंती असेल. या कार्यक्रमास योगिताताई ठाकूर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत भेंडकल इथं उपस्थित आहेत. सर्वांचा मानसन्मान दिल्यानंतर आपलाही मानसन्मान या मंचावरती या अतिथी कक्षात होताना दिसतोय. प्रथमतः त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून आदरातिथ्य मानसन्मान दिल्यानंतर टाळ्यांच्या गजरात त्यांचा मानसन्मान दिल्यानंतर त्यानंतर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत भेंडकल आदरणीय रतन ठाकूर यांची उपस्थिती इथं आहे. सचिन भोईर आपल्याला विनंती असेल आपल्या पवित्र शुभ असते रतन दादा ठाकूर. भूषण ठाकूर उद्योजक वैभव पाटील आपल्याला विनंती असेल आपल्या पवित्र शुभ असते भूषण ठाकूर आदरातिथ्य मानसन्मान या मंचावरती सन्माननीय युवा उद्योजक भूषण. आणि म्हणूनच सातत्यानं भूषण यांचं कार्यही आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमादरम्यान पाहत असतोय. क्रीडाक्षेत्रातही आज या मंचावरती सन्माननीय युवा उद्योजक आदरणीय भूषण ठाकूर यांचा आदरातिथ्य या मंचावरती. पंढरीनाथ घरत दयानंद दयाकांत ठाकूर आपल्याला विनंती असेल सन्माननीय पंढरी शेठ घरत या कार्यक्रमाप्रसंगी प्रिन्स इलेव्हन क्रिकेट क्लब भेंडकल आयोजित प्रिन्स ट्रॉफी 2020 सन्माननीय पंढरी शेठ घरत यांचा आदरातिथ्य मानसन्मान या मंचावरती होताना दिसतोय. अभिजित पाटील युवा सरचिटणीस रायगड जिल्हा आदरणीय अभिजित सर आपल्याला विनंती असेल. समीर ठाकूर आपल्याला की आपल्या पवित्र शुभस्ते अभिजित सरांना आदरातिथ्य मानसन्मान द्यायचा आहे. याचबरोबर प्रणितीताई देशमुख व विश्वजित कदम यांची उपस्थिती ज्या वेळेला आपल्या उरणमध्ये होती युवा मेळाव्याला त्यावेळेला या युवा कार्यकर्त्यांचा आदरातिथ्य मानसन्मान झाला होता. योगेश ठाकूर अतिथी कक्षामध्ये आसनस्थ आहेत. मी दयाकांत ठाकूर आपल्याला विनंती करतो की आपल्या पवित्र शुभस्ते योगेश ठाकूर. राहुल जानोरकर आपल्याला अतिथी कक्षामध्ये आहेत. मी विनंती करेन आमच्या संयोजकांना सचिन भोईर यांना की आपल्या पवित्र शुभस्ते राहुल जानोरकर. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी आदरणीय
कुखराज सुतार आपल्याला विनंती असेल प्लीज आपण अतिथी कक्षात यायचं आहे. कुखराज सुतार, दीपक ठाकूर, वैभव पाटील यांना विनंती असेल. सन्माननीय दीपक ठाकूर यांना आदर तिथ्य मानसन्मान या मंचावरती द्यायचं आहे. आदरणीय दीपक ठाकूर सर, प्लीज आपला आदर तिथ्य मानसन्मान स्वीकारायचा आहे. योगेश ठाकूर आपल्याला अतिथी कक्षात दिसत आहेत. सन्माननीय योगेश ठाकूर, मी सचिन भोईर आपल्याला विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ असते आदरणीय योगेश सरांचा आदर तिथ्य मानसन्मान. धन्यवाद पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचा मनपूर्वक आभार. प्रथमतः दोन्ही टीमची दिलगिरी व्यक्त केली जातोय कारण मित्रांनो, त्याचबरोबर या कार्यक्रमास बी एस ठाकूर, मी अजित वासुदेव ठाकूर आपल्याला विनंती करतो की आपल्या पवित्र शुभस्ते बी एस सर आपल्याला विनंती असेल आपण समोर यायचं आहे. मित्रो, आमच्या युवकांना मार्गदर्शन ज्या शेलार मामांचं असतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आदरणीय प्रिन्स इलेव्हनचे अध्यक्ष आदरणीय बी एस ठाकूर सर यांचा आदर तिथ्य मानसन्मान म्हणजे नाईट टुर्नामेंट ज्यांच्या संयोजनातून आणि संकल्पनेतून साकारली जातो आहे ते आदरणीय बी एस ठाकूर सर आपला आदर तिथ्य मानसन्मान स्वीकारताना दिसत आहेत. सन्माननीय या कार्यक्रमास उपस्थित असणारे, त्यानंतर अतिथी कक्षात असणारा एक बुलंद आवाज म्हणजेच कल्याण ठाणे वेगवेगळ्या ठिकाणी ज्यांचा आवाज ऐकायला मिळतोय, हिंदी समालोचक अमित म्हात्रे जोहे. मी विनंती करतो सन्माननीय सागर ठाकूर यांना की आपल्या पवित्र शुभ असते अमित म्हात्रे जोहे यांचा आदर तिथ्य मानसन्मान या मंचावरती करायचा आहे. त्याचबरोबर पुखराज सुतार यांचं आगमन इथं झालेलं आहे. आत्ताच मी ज्यांचा उल्लेख केला, मृत्युंजय या कादंबरीत एक सुंदर वाक्य आहे, महाराष्ट्राच्या राजकारणातील वजीर म्हणून शरदचंद्रजी पवारसाहेबांकडे बघितलं जातोय. संपूर्ण खेळ बदलून टाकतायत असं म्हटलं जातो आहे आणि त्यांच्या मार्गात मार्गस्थ असणारे पुखराज सुतार. मी विनंती करतोय आदरणीय अभिजित सरांना की आपल्या पवित्र शुभ असते आदरणीय पुखराज सुतार सर यांना आदर तिथ्य मानसन्मान इथं द्यायचा आहे. वारंवार ज्यांचा उल्लेख केला जातोय असे आदरणीय सन्माननीय अतिथी अतिथी कक्षात आसनस्थ आहेत. अनिल ठाकूर, अनिल ठाकूर प्लीज आपल्याला विनंती असेल आपण समोर. मी विनंती करेन लंकेश हिरामन ठाकूर आणि त्याचबरोबर छोट्या बंधूंकडून हे बंधुप्रेम पाहावं ते लंकेश ठाकूर यांचं, प्रभू रामचंद्रांचं, लक्ष्मण आणि लक्ष्मणाचं प्रेम ज्या प्रभू रामचंद्रांवरती तो बंधुप्रेम या सत्कारातून आपल्याला इथं या मंचावरती पाहायला मिळतोय. संदीप ठाकूर, संदीप पाटील व कौस्तुभ ठाकूर म्हणजे मला वाटतोय विद्यमान सदस्यांचे यजमान असावेत, परंतु मी पुन्हा एकदा त्रास देतोय मान्यवरांना, इथं जे तुमच्या स्वागतासाठी रांगोली दर्शन सरांना मी विनंती करतोय जोरदार टाळ्यांच्या गजरात त्याला आमंत्रित करूया. मी मान्यवरांना त्रास देईन की आपल्या पवित्र शुभ असते सन्माननीय दर्शन सर खऱ्या अर्थानं लक्ष्मण ठाकूर आपल्याला विनंती असेल आपल्या पवित्र शुभ असते आदरणीय दर्शन सरांना आदर तिथ्य मानसन्मान द्यायचा आहे. रांगोली आवडली असेल तर पाहुण्यांना विनंती जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. रांगोलीची आरास ही पाहुण्यांच्या स्वागतासाठी होती. कौस्तुभ ठाकूर उपसरपंचांचे यजमान, तदनंतर संदीप पाटील इथं संदीप पाटील आपल्याला विनंती असेल प्लीज आपला आदर तिथे मानसन्मान इथं स्वीकारायचा आहे. अनिल ठाकूर आपल्याला विनंती असेल संदीप ठाकूर यांचा आदर तिथे मानसन्मान. कौस्तुभ ठाकूर सोनालीताईंचे यजमान आपल्याला विनंती असेल प्लीज अतिथी कक्षामध्ये आपली उपस्थिती अपेक्षित असेल. तर मित्रो, या शृंखलेला उरणनं एक वेगळं नाव मिळवून देण्याचा संकल्प मनात पकडलेला किंवा धरलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मानाची स्पर्धा आहे, पहिली स्पर्धा आहे, पहिल्या रात्रीतील पहिल्या रात्रीचा खेळ पाहण्यासाठी आपण मैदानावरती जाणार. त्यानंतर आयोजक आपले असतील परंतु साऊंड सिस्टीम आपल्या गावातीलच असेल असं कधीच होत नाही, परंतु भेंडकल गावात स्पर्धा असल्या की आवाजातील बाज आणि बाजातील आवाज ऐकायचा असेल तर विशेष साऊंड सिस्टीमच्या माध्यमानं मी विशेष साऊंड सिस्टीमचे मालक आपल्याला विनंती असेल किंवा प्रतिनिधींना प्लीज मंचावरती यायचं आहे. विशेष साऊंड सिस्टीम मी विनंती करतोय सन्माननीय अजित वासुदेव ठाकूर यांना की आपल्या पवित्र शुभ असते विशेष साऊंड सिस्टीमचे प्रोपरायटर यांना आदर तिथ्य मानसन्मान या मंचावरती द्यायचा आहे.
12 धावा 12 12 धाव संख्या झाले. तर मित्रहो आज प्रिन्स 11 यांच्या माध्यमातून प्रिन्स ट्रॉफीचं आयोजन केलं गेलंय आणि आयोजककर्त्यांनी घेतलेला आहे सुंदर असा निर्णय. कारण आमचे सारखे समालोचक आणि निवेदक हे शेवटच्या क्षणी त्यांचा स्वागत करत असतात, परंतु आता हा आयोजकांनी घेतलेला एक नवीन निर्णय आणि आमचे गुरुवर्य आणि महाराष्ट्राचा एक बुलंद नेतृत्व आणि एक सूत्रसंचालन मधला एक जबरदस्त आवाज, भारदस्त आवाज, आमचे गुरुवर्य नितेशजी पंडित सरांचं स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून मी विनंती करतो आयोजककर्त्यांना की मायेची उबदार शाळ, मांगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन त्यांचा मी विनंती करतोय अजितदादा ठाकूर की आपल्या शुभहस्ते जोरदार टॅलेंटचा प्रतिसाद द्यायचा आहे मित्र हो. धन्यवाद. कार्यक्रमाचा षटका गणिक आपल्याला स्कोर या स्कोरबोर्डवरती आमच्या समालोचकांच्या आवाजातून ऐकायला मिळेल. मनोगत नव्हे, परंतु मान्यवरांना विनंती असेल की थोडक्यात शुभेच्छा माझ्या खेळाडूंना आणि संयोजकांना द्यायच्या आहेत. तर प्रथमतः विनंती असेल प्रशांत भाऊ पाटील आपल्याला की शुभेच्छा आपल्या आवाजातून माझ्या खेळाडूंना व संयोजकांना द्यायच्या आहेत. पण दोघांचे सत्कार बाकी राहिलेत. आयोजक प्रिन्स 11 अजित ठाकूर आणि लंकेश ठाकूरचा सत्कार माननीय आमदार मनोजशेठ भोईर यांनी करावा असे त्यांना विनंती करतो. अजित ठाकूर प्रिन्स 11 क्रिकेट क्लब भेंडकळ यांच्या माध्यमातून आज या भेंडकळ गावामध्ये नाईट क्रिकेटचे मर्यादित सामने आयोजित केलेले आहेत. या सामन्यासाठी उपस्थित असणारे उद्घाटक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी आमदार माननीय मनोहर शेठ भोईर, आमचे मित्र मनसेचे जिल्हाध्यक्ष माननीय अतुल शेठ भगत, उरण तालुक्याचे नवनिर्वाचित सभापती ॲडव्होकेट सागर कडू, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आमचे मित्र डॉक्टर मनीष पाटील, उरण तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मनोज भगत, उपसरपंच माननीय सोनालताई ठाकूर, संध्याताई ठाकूर, नितेश ठाकूर, उपस्थित लखुशेठ, उपस्थित सर्व मान्यवर ज्येष्ठ श्रेष्ठ नेते मंडळी, क्रिकेट रसिक बंधू आणि भगिनींनो, ज्यांनी हे सामने आयोजित केलेले आहेत असे लंकेश ठाकूर, अजित ठाकूर, त्यांचे सगळे सहकारी आणि या ठिकाणी सुसंचालन करणारे नितेश पंडित, उपस्थित सर्व मान्यवर, नाईट क्रिकेट म्हणजे संपूर्ण उरण तालुक्याला नव्हे तर जिल्ह्यातील सर्व क्रिकेट रसिकांना एक मोठी पर्वणी असते आणि या ठिकाणी अतिशय चांगले सामने अजित आणि लंकेश यांनी भरवलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो. खरं म्हणजे लंकेश आणि अजित तुमचं दोघांसाठी अजून एक कौतुक करतो की या व्यासपीठावरती आपण सर्व पक्षाची मंडळी एकत्र बोलवली हे खऱ्या अर्थाने तुम्ही या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे. आज या ठिकाणी उद्घाटन करत असताना मी बॅटिंग करत होतो, शिवसेनेचे आमदार मनोहर शेठ मला बॉलिंग करत होते, नंतर मनसेचे अतुल भगत बॉलिंग करत होते, ज्यावेळेस मनीष बॅटिंग करत होता काँग्रेसचा त्यावर राष्ट्रवादीचा प्रशांत पंडित त्यांना बॉलिंग टाकत होता आणि अशा प्रकारे एक वेगळं राजकीय चित्र, खेळामिळीचं चित्र आपण या ठिकाणी तयार केलं. हे अतिशय चांगलं चित्र या ठिकाणी तयार केलं. एक संघ ह्याच्यामध्ये नाही आहे, सगळे संघ, पक्षीय संघ या ठिकाणी उपस्थित आहेत, हे फार महत्त्वाचं आहे. आज जर आपण परिस्थिती बघितली आणि असणारे हे इथले तालुक्यातले संघाचे सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की या ठिकाणी क्रिकेटच्या ग्राउंडवर क्रिकेट खेळत असताना
या ठिकाणी सगळ्या क्रिकेट रसिकांना अतिशय षटकार चौकार चांगली फिल्डिंग चांगली बॉलिंग याचं सगळं चांगली मेजवानी बघायला या ठिकाणी क्रिकेट रसिकांना मिळेल अशी या ठिकाणी अपेक्षा करतो. क्रिकेट म्हणजे आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत असणारा खेळ आणि त्यात म्हणजे आमचे साहेब सगळ्या क्रिकेटचे अध्यक्ष पवारसाहेब म्हणजे मागच्या निवडणुकीच्या काळामध्ये ज्यावेळेस फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं आता कुस्तीच्या आखाड्यात उतरलं तर कुस्ती खेळासमोर कोणच नाही आहे परंतु कुस्तीचे डावपेच कसे असतात हे पवारसाहेबांनी महाराष्ट्राला यावेळेस दाखवून दिलं. आणि खऱ्या अर्थाने या खेळामध्ये राजकीय क्षेत्रातल्या पण खेळामध्ये या ठिकाणी आज काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या माध्यमातून एक महाविकास आघाडी स्थापन झाली आणि या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं. लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. लोकांना वाटतं आता कामं बरीच कामं जी पेंडिंग आहेत ती 5 वर्षातली कामं यावेळेस व्हावी आणि मी आमच्या साहेबांकडे काली त्यांना भेटलो होतो हीच अपेक्षा केली कारण आमचे सिडकोचे असणारे प्रश्न जैन पिढीचे असणारे प्रश्न किंवा आमचा अन्य असणारे प्रश्न ते प्रश्न यावेळेस सोडवण्याची खऱ्या अर्थाने जबाबदारी महाविकास आघाडीवरती आहे. मी मागच्या वेळेस पागोड्याच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सुद्धा मी त्यावेळेस विषय काढला होता की मनोरशेठ मागच्या 5 वर्षात काय झालं ते आता सोडून द्यायचं आहे. आता आपल्याला सगळ्या गोष्टीमध्ये वेळेचं बंधन पाळून 5 वर्षामध्ये लोकांना कसं न्याय देता येईल जनतेला कसं न्याय देता येईल आणि या ठिकाणी तरुण युवक खऱ्या अर्थाने आज क्रिकेट म्हणजे शनिवार रविवार उजाडला का तालुक्याच्या प्रत्येक गावा ठिकाणी क्रिकेट खेळला जातो. जेवढा क्रिकेट चांगला आहे तेवढाच क्रिकेट माझं वैयक्तिक मत आहे थोडंसं वाईट पण आहे कारण पूर्णपणे तो त्याच्या आहारी गेलेला आहे सगळं सोडून तो क्रिकेटच्या मागं धावलेला आहे. त्याच्यामुळं या गोष्टीमध्ये कुठंतरी तरुणांनी काहीतरी कारण मध्यंतरी 2-3 पेपरला लेख आला होता खाली पुढारीला चांगला लेख होता आणि त्याच्यामुळं तरुणांनी कुठंतरी चांगल्या कामधंद्याला लागावं नोकरीच्या मागं लागावं धंदा करावा परंतु आपला चांगला वेळ कुठंतरी वाया घालू नये अशी मी सर्व तरुणांना या ठिकाणी विनंती करतो. आज ज्या ज्या संघांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे त्या संघाचं मनापासून या ठिकाणी स्वागत करून अभिनंदन करतो. शेवटी खेळामध्ये राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये जय पराजय असतो हार जीत ही होतच असते परंतु आपण हारलो म्हणून नामवेद न होता पुन्हा या ठिकाणी चांगला खेळ आपण करावा आणि लोकांना चांगला खेळ करून दाखवावा आणि भविष्यामध्ये आपला संघ कसा जिंकेल यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करावा एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि ही जी आज या ठिकाणी रांगोळी काढलेली आहे अतिशय चांगली रांगोळी निलेश दर्शन पाटीलनी काढलेली आहे अतिशय चांगली रांगोळी या ठिकाणी काढलेली आहे. त्या दर्शन ठाकूरचं मनापासून या ठिकाणी मी कौतुक करतो अभिनंदन करतो. भविष्यामध्ये आमचा आगरी साहित्य संमेलन भेंडकळ गावामध्ये होणार आहे त्याच्यामुळं आता ते आमचंच गाव आहे असल्या कारणाने आमच्या आगरी साहित्य संमेलनासाठी आम्ही तर आवाज उपस्थित राहू परंतु मागच्या वेळेस 2016 मनोरशेठच्या गावामध्ये नवीन शेवला झालं होतं तर ह्या गावाला आगरी संमेलनाचा मान मिळालेला आहे आणि फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे. म्हणून मी माझ्या गावाला पण विनंती करीन का संपूर्णपणे त्या आगरी साहित्य संमेलनाच्या वेळेस संपूर्णपणे त्यांच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभं राहावं आणि काही मदत लागली तर न संकोचता आम्हाला सांगावं. मी पुन्हा एकदा अतिशय चांगला लंकेश आणि अजितने जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि कौतुक करत असताना या उरण विधानसभेच्या मतदारसंघामध्ये प्रत्येक धावेला हजार रुपयाचं बक्षीस होतं त्याच्यामुळे आमचे 2 असणारे बलाढ्य उमेदवार आमचे पाठी राहिले याची खंत आजही आम्हाला आहे आणि ती न भरून येणारे आहे. 5 वर्षामध्ये भविष्यामध्ये मनोरशेठ पुन्हा तयारीला लागा आणि या संधीचं सोनं करा एवढं ज्या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो कारण भविष्य 5 वर्षामध्ये बोलता बोलता 5 वर्ष निघून जातात. लोकसभेचं 1 वर्ष निघून गेलं तशी 5 वर्ष निघून जातील आणि मी पुन्हा एकदा सर्वांना क्रिकेट रसिकांना क्रिकेट खेळाडूंना आणि लंकेशला आणि अजितला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस प्रशांत भाऊ पाटील यांचं मनोगत ऐकल्यानंतर इथं अतिथी कक्षात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेनं सेंट मेरी त्याचबरोबर रोटरी त्याचबरोबर IES या स्कूलनं प्रति स्कूल म्हणून सर्वसामान्यांना शिक्षण घ्यावं याच्यासाठी त्यांच्या शब्दाखातर इथं एक इंग्रजी माध्यमातील शाळा झाली आणि मला वाटतं भेंडकलमधून सामाजिक कार्यातील शेलार मामा
म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातोय. आदरणीय राम भगत साहेब इथं उपस्थित आहेत. मी विनंती करेन सन्माननीय संयोजकांना की आपल्या पवित्र शुभहस्ते आदरणीय राम भगत साहेब यांना आदरतिथ्य मानसन्मान आदरणीय लंकेश हिरामण ठाकूर आपल्या पवित्र शुभहस्ते द्यायचा आहे. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अतिथी कक्षामध्ये आसनस्थ आहेत आणि त्यांचा आदरतिथ्य मानसन्मान मी मान्यवरांना तत्र 30 धावा झाल्यात. 30 ओटू पंडित सर. ओके, 30 धावसंख्या धावफळकावरती आहेत. यावेळेला आत्ता क्रिकेट वाधारला, क्रिकेट वाधारला म्हटलं तर वावगं ठरणार नाही, परंतु आत्ता क्रिकेट घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमानं जे संचालित करतायत अर्थात प्रसारित करतायत, मी विनंती करेन मान्यवरांना फक्त 2 मिनटं थांबायचं आहे आजच्या कार्यक्रमास. आमचे साईप्रीत लाईव्हचे शेळके सरांना विनंती असेल आपण समोर यायचं आहे. साईप्रीत लाईव्ह शेळके सर यांच्या प्रतिनिधींना विनंती असेल प्लीज मंचावरती यायचं आहे आणि आजच्या कार्यक्रमास सन्माननीय शेळके सरांना आदरतिथ्य मानसन्मान. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. मला वाटतोय मैदानातील प्रत्येक चेंडू आजही आपल्याला ज्यांच्या कॅमेऱ्याच्या कोंदणातून पाहायला मिळतोय असं म्हटलं तर वावगं सर ठरणार नाही. साईप्रीत लाईव्हचे सन्माननीय या प्रतिनिधींचा आदरतिथ्य मानसन्मान. लाईव्ह टेलिकास्टिंग केली जातोय आणि अशा कार्यक्रमातून सन्माननीय मान्यवर रजा घेताना दिसत आहेत. सर्वांचे लाडके लोकप्रिय माजी आमदार रायगड जिल्हा प्रमुख बंधन धाग्याचं काळीज वाघाचं असं म्हटलं जातोय 23 जानेवारी ज्यांचा जन्मोत्सव मोठ्या दिमाखात ज्यांच्या लक्षातही असावा असे बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गात मार्गस्थ असणारे रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार आदरणीय मनोहर शेडभोईर त्यांच्या समवेत सन्माननीय मान्यवर प्रशांत भाऊ पाटील उपस्थित अतिथींमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरसेनापती अतुल शेठ भगत आपल्या कार्यक्रमातून मान्यवरांना निरोप देताना दिसत आहेत. तर मित्रांनो चला आपण घेऊन चलतोय त्या मैदानावरती सुरू असणारा सामना. धुतुम विपक्ष जास्कार आणि घेऊन जाणार तो गोड आवाज. म्हटलं होतं की समालोचन आणि सूत्रसंचालनासाठी खर्जातला आवाज असावा, तो आवाज ऐकायला मिळेल. निशिकांत घरत फॉर्म धाकटी जुई. यस, थँक्यू नितीश पंडित सर. आपण पाहू शकाल 4 शतकांचा सामना इथे संपलाय. थोडंसं दुर्लक्ष पाहुण्यांचा सत्कार आमचे गुरुवर्य नितीश पंडित सर यांच्या वाणीतून नक्कीच करण्यात आलं. तर पहा स्क्रीनजवळ जे प्रेक्षक आहेत त्याने रस्ता मोकळा करायचा आहे. तिथून आमच्या मान्यवरांच्या गाड्या बाहेर पडतील, त्यासाठी आपण 5 मिनिटासाठी फक्त तो रस्ता मोकळा करायचा आहे. आणि या स्पर्धेचा नियम आपण पहा, कंपल्सरी चेसिंग असेल. थ्रो गोलंदाज बाद केला तर 3+1 धावेची पॅनल्टी असेल व गोलंदाजाला बाद केला जाईल, याची दक्षता घ्यायची आहे आपण सर्वांनी. आणि आपले जे सेफ्टी गार्ड असतील ते आपण मैदानाच्या बाहेरच घालून आतमध्ये परिधान आपलं खेळ करण्यासाठी आतमध्ये जायचं आहे. आपण पाहिलं तर अतिशय प्रमुख मान्यवरांची मांदी या मंचावर आली, कारण प्रिन्स 11 भेंडकल या क्रिकेट क्लब आणि या संघावर असणारं प्रेम आणि एकजूट कशी असावी ते एकजूट मात्र नक्कीच या टुर्नामेंटच्या माध्यमातून आपण आपल्याला पाहायला मिळाली. कारण मित्रांनो म्हटलं जातोय की ज्या प्रकारे घड्याळाचे काटे असतात तशाच प्रकारे आपली माणुसकी आणि आपला एकत्रपणा असावा. कारण घराल्याचं काटे म्हटलं तर कोणी स्लो असतोय कोणी फास्ट असतोय, पाणी घेऊन जायचं आहे. तर जेव्हा एकत्र येतात आणि 12 वाजायचं असते तेव्हा सर्व एकत्र येतात आणि एकत्र काम करत असतात. तशाच प्रकारे प्रिन्स 11 भेंडकल यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली आणि त्या स्पर्धेसाठी सर्व आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि ती मेहनत आज या स्पर्धेसाठी पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर ती मेहनत रंग लावताना दिसतोय. माझ्यासमवेत जोडले गेलेत हिंदीचे समालोचक गणेशजी गावण मॅनफॉर्म दिघाटी, त्याच्यानंतर पेन जोहे इथला एक बुलंद आवाज अमितजी सर म्हात्रे, त्याच्यानंतर याच गावातील सुपुत्र अर्थातच उमंगजी भोईर आणि त्याच्यानंतर आमचे गुरुवर्य नितेश पंडित सर यांच्या मुखातून आपण सर्व पाहुण्यांचा सत्कार आणि वाणी मराठीचे अप्रतिम दर्जाचे आपण ऐकलीत. आपण पाहू शकाल 4 शतकांचा सामना झाला, परंतु 4 शतकांचा सामना केलत असताना जस्कार संघ सोजेश 74 जस्कार संघ यांची कुठेतरी दमचाक होताना आपण पाहिली. कारण
चार षटकामध्ये फक्त 30 धावा उभारल्यात आणि उर्वरित शेवटचे 6 चेंडू असतील तर या 6 चेंडूमध्ये किती धावाचा डोंगर उभारेल हा संघ समोर असलेला संघ भैरवनाथ धुतुम या संघापुढं आजच्या रात्रीमधला जर पाहिला तर रात्रीचा पहिला सामना आणि याच्यानंतरचा सामना आपण पाहू शकाल गावदेवी साई विपक्ष विठ्ठल जासई यांच्यामध्ये रंगणार आहे. तर दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपले सर्व खेळाडू आले असतील तर कृपया करून आपल्या संघाचे दोन्ही संघनायक आमच्या आयोजकांना भेटण्यासाठी या मंचावर यायचं आहे कारण याच्यानंतर आपल्यामध्ये टॉस विन केला जाईल त्याच्यानंतर आपला सामना या मैदानावर खेळवला जाईल. प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालं त्याच्यानंतर या प्रतियोगितेला रजा देताना आपण पाहिले तर मनोहर शेठ भोईर सर होते प्रशांतदादा सर होते अनेक मान्यवरांची मांदी तसेच अतुलजी भगत सर होते अनेक मान्यवरांची मांदी होती परंतु इथं जर पाहिलं तर शेवटचे अंतिम 6 चेंडू असतील गणेशजी आणि जर पाहिलं तर 4 षटकांचा सामना अर्थातच 24 चेंडू फेस केले जस्कर संघानं परंतु 24 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 30 धावा आणि सोजेश 74 जस्कर अर्थातच या संघाचे पॅकर्स अजय ठाकूर नेहमी असतात आणि तसं पाहिलं तर आपण टाउनशिपमध्ये सुद्धा एक टुर्नामेंट पाहिली फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून आणि त्या टाउनशिपमध्ये सुद्धा पेठ संघाला याच अजय दादा ठाकूर यांनी पॅकलाइज केलं होतं. हा म्हणजे पॅकर होणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं आणि आपल्या संघाला कशाप्रकारे सपोर्ट करावं याचं जीत जागतं उदाहरण या अजय दादा ठाकूर यांच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळतोय. आपलं सुद्धा स्वागत असेल आणि धुतुम म्हटलं तर नक्कीच आम्हाला आठवण येतं अर्थातच आमच्याच असोसिएशनमधले एक उत्कृष्ट दर्जाचे मराठीचे समालोचक श्यामजी ठाकूर यांचंसुद्धा स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांचे सुपुत्र परेशजी ठाकूर अर्थातच या धुतुम संघासाठी कित्येक वर्ष खेळतायत आणि अप्रतिम दर्जाचा खेळसुद्धा करतायत. प्रमुख मान्यवरांची मांदी या सामन्यामधून रजा घेताना दिसतोय. 5 मिनिटातच हा सामना पुन्हा एकदा तुम्हा आम्हा प्रेक्षकांच्या समोर येईल याच्यामध्ये शंका नसणार. आपण पाहू शकाल हे सामने लाईव्ह प्रक्षेपण केलंय साईप्रीत यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण केलं जातोय. तसेच विनंती असेल अनिल ट्रान्सपोर्टचे मालक क्षमा असावी हनी ट्रान्सपोर्टचे मालक आदरणीय सन्माननीय संजय दादाजी ठाकूर यांना सुद्धा विनंती असेल की या पण मंचावर आपलं सुद्धा स्वागत असेल. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून स्वागत या प्रतियोगितेमध्ये. आपण पाहिलं तर प्रमुख पाहुणे अर्थातच अतिथी देवो भव आणि ही महाराष्ट्राची परंपरा रचली जातोय आमच्या आयोजकांच्या माध्यमातून आणि आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणं हे आमचं अर्ध कर्तव्य. या संजय दादा ठाकूर आपलं स्वागत असेल. आपण पाहू शकाल 4 षटकांचा सामना संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावपलकावर मात्र विकेटचं पतन झालंय या सोजेस 74 जस्कर संघाचं. 5 विकेट महत्वाचे मात्र गमावून बसलेच डावखुऱ्या हाताचा फलंदाज तयार असतील. शेवटचा शतक अंतिम शतक अंगद ठाकूर राईट हँड राऊंड द विकेटनं गोलंदाजी करतील. यावेळेसचा चेंडू आपण पाहिला तर फर्स्ट गल्लीमध्ये ट्रॅव्हल झाला होता. दोन खेळाडू तैनात होते त्या चेंडूला फील्ड करतील फेकतील तोपर्यंत खेळाडूंना संधी होती एक धाव पळवून काढण्याची आणि त्या संधीचं इथं सोनं मात्र करताना दिसतात. एक धाव मात्र धावपलकावर जोडली जातोय. 31 धावा आपण पाहू शकाल धावपलकावर जोडल्या जातात स्वजत 74 जस्कर संघाच्या. मात्र 5 विकेटचं पतन झालंय. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि या 5 चेंडूमध्ये किती धावा धावपलकावर जमा करेल हा जस्कर संघ हा सुद्धा प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये असेल. स्ट्रायकिंगला असतील फलंदाज हितेश मात्रे ज्याने 3 चेंडू खेळलेत परंतु 3 चेंडूमध्ये 8 धावा मात्र उभारल्यात. राईट हँड ओर द विकेट यावेळेसचा चेंडू आगाच केला जातोय. चेंडू जातोय आउट ऑफ पार सी मारेशेच्या बाहेर. प्रिन्स 11 क्रिकेट क्लब या संघाच्या टुर्नामेंटमधला 2020 अप्रतिम दर्जाचा दमदार षटकार. थँक यू सो मच डीजे मास्टर. पहा पुन्हा एकदा पुकार केला जातोय गावदेवी साई संघाचा कर्णधार
आणि त्याच्यानंतर विठ्ठल जासई संघाचा कर्णधार. ही इनिंग संपल्यानंतर त्वरित क्विक आपण यायचा आहे आणि टॉस करून घ्यायचा. याच्यानंतर आपला सामना असेल याच्याकडे दक्षता देणं गरजेचं असेल. आपण पाहिला पहिला चेंडू अंगद ठाकूर यानं फेकला होता राईट हँड राऊंड द विकेटनं गोलंदाजी केली होती. एक धाव आली होती परंतु यावेळेस गोलंदाजीचा मार्क चेंज केला राईट हँड ओवर द विकेटनं गोलंदाजी करण्याचा मनसुबा रचला परंतु त्या चेंडूवर सहा धावा आल्या होत्या. यावेळेस काय करतील अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. जर पाहिलं तर बॉडी बॅलेन्स अर्थातच नी बेंड केलं होतं त्याच्यानंतर पूर्णपणे बॅकफूटवर गेले होते आणि शॉर्ट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे जर पाहिला तर तो प्रयत्न मात्र फसला जातोय फलंदाज हितेश म्हात्रे यांचा आणि चेंडू मात्र डॉट पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. पुन्हा एकदा तशाच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न वारंवार बीट होत आहेत परंतु आपल्याला जर पाहायला गेलात तर शेवटचा षटक असेल आणि शेवटचा षटक म्हटला तर या क्रिकेटमध्ये हाणामारीचा षटक असतोय आणि त्या षटकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावा उभारणं हे गरजेचं असतं. परंतु आपण जर या चुका क्रिकेटमध्ये केलात तर नक्कीच आपला संघ बॅकफूटवर येत असतोय. आपल्याला जर फ्रंटफूटवर आणायचा असेल संघाला सुस्थितीमध्ये आणायचा असेल तर आपल्याला खेळ मात्र चांगला करावे लागेल. या डॉट चेंडूनं आपला खेळ आपण प्रेक्षकांपर्यंत पोचू शकणार नाही आपल्या संघाला सुद्धा आपण कुठेतरी खतऱ्यामध्ये आणू शकताय याची दक्षता घेणं फलंदाजाला गरजेचं असतोय. यावेळेचा चेंडू आपण पाहू शकाल पुन्हा एकदा ट्रॅव्हल होते वैनिश काऊ कॉर्नरच्या रिजनमध्ये. दोन खेळाडू तैनात आहेत या चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत दोन्ही फलंदाजानं इथे मात्र जर पाहिलं तर एका धावेचं रूपांतर दोन धावामध्ये केलं आणि दोन धावा म्हटल्या तर अर्थातच संघाचं धावफलक पुढं हल्लं जातोय. संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 5 बाद 39 धावा 5 बाद 39 धावा या षटकामधील शेवटचा अंतिम चेंडू असेल या फर्स्ट इनिंगमधला. अंगद ठाकूर गोलंदाजीच्या उंबरट्यावर तयार राईट हँड ओवर द विकेटने गोलंदाजी करतील. रिव्हर्स स्लिप अटेंड केला काही आवश्यकता नव्हती शेवटचा चेंडू होता या फर्स्ट इनिंगमधला. तर आपण सरळ पट्ट्यानं खेळला असता तर कदाचित एक नव्हे तर दोन धावा मिळाल्या असत्या परंतु इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेटचं पतन झालं. हितेश म्हात्रे यांना परतावं लागेल परंतु इथे आपण पाहिलं तर 5 षटकांचा सामना संपला गेला. 30 चेंडू फेस केलं या सोजेस 74 जस्कर संघानं परंतु या 30 चेंडूमध्ये जर आपण मित्रांनो पाहिलं तर फक्त आणि फक्त 39 धावा उभारल्या आणि 40 धावसंख्येचं एक मापक आव्हान दिलं. परंतु आपण जर पाहिलं तर दुसऱ्या सत्रामध्ये या 40 धावा कशा प्रकारे भैरवनात दुतुम संघ उभारेल याच्याकडे सुद्धा लक्ष असेल. परंतु पुन्हा एकदा पुकार केला जातोय विनंती असेल पहा गावदेवी साई संघाचा कर्णधार आणि त्याच्यानंतर विठ्ठल जासई संघाचा कर्णधार. या आपण टॉससाठी आपलं स्वागत असेल या मंचावर. पुन्हा एकदा माईकवर आपण बदलाव करू नक्कीच दुसऱ्या सत्रासाठी अर्थातच राष्ट्रीय भाषा हिंदी आणि समालोचन ऐकावं तर हिंदीच्या भाषेमधून आणि असाच राष्ट्रीय भाषेचा एक बुलंद आवाज आणि बाज अर्थातच गणेश गावंड मॅन फॉर्म दिघाटी आमचे परम मित्र यांना विनंती असेल की आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं स्वागत असेल. तोपर्यंत एक टायमिंग आहे त्याच्यानंतर आपल्याकडे वेलसुद्धा आहे तर आपण जाऊया टॉसकडे. टॉससाठी आमंत्रित करतोय जसंही संघाचा कर्णधार आलाय गौदेवी साई संघाचा कर्णधार या आपण त्वरित. तर गावदेवी साई संघाचा संघाना एक विनंती असेल की आपण त्वरितच या की आपल्याकडे वेल आहे नाणेफेक करून घेऊया आपण टॉस बॉक्समध्ये. तमाम दर्शकों को मेरा यानी गणेश गावंड का दोस्तों प्यार भरा नमस्कार आदाब सत श्री अकाल राम राम नमस्कार वडक्कम. दोस्तों ये मुकाबला चल रहा है काफी तगड़ा मुकाबला लेकिन उसके पहले प्रिंस इलेवन क्रिकेट क्लब आयोजित भेंडखल प्रिंस ट्रॉफी का एक शानदार आयोजन काफी बढ़िया कारवा और इस कारवा का पहला मुकाबला नजर आ रहा है यहाँ पर स्वजेस इलेवन जस्कार के बीच और नजर आ रहा है भैरवनाथ इलेवन धुतुम के बीच का.
पहले टॉस जीतकर धुतुम टीम ने पहले फील्डिंग करने का फैसला ले लिया। बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया था स्वजय स्पोर्ट जस्कार क्रिकेट टीम को, और इस टीम को स्पॉन्सराइज करने वाले अजय ठाकुर, जिनके नाम से अजय 74, ऐसे कई टीमें स्पॉन्सराइज किए जाते हैं। और कहते हैं कि दोस्तों दोस्ती की दुनिया का राजा इंसान अजय ठाकुर, इनके माध्यम से इस टीम को स्पॉन्सराइज किया जा चुका है, कई सपोर्टर्स आ चुके होंगे। लेकिन इस मुकाबले के ऊपर 40 रनों का लक्ष्य है यहाँ पर धुतुम टीम के सामने दोस्तों। लेकिन फिलहाल अगर देखा जाए दोस्तों, क्रिकेट में कहा जाता है कि कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, जो जीता वो कभी डरा नहीं और जो डरा वो कभी जीता नहीं। डरना नहीं चाहिए क्रिकेट में, कितना भी छोटा सा लक्ष्य क्यों ना हो, क्योंकि छोटा सा लक्ष्य ही कभी कभार रफ एंड टफ मुकाबले देखने के लिए मजा आता है। इस मुकाबले को यहाँ पर इंजॉय करते हैं दोस्तों। आने वाले तमाम यहाँ पर दर्शकों का स्वागत करना चाहेंगे। अभी अभी जिन्होंने मोबाइल सेट और यहाँ पर लैपटॉप सेट एंड ऑन किया हो और टीवी ऑन किया और इस श्रृंखला को लाइव देख रहे हो साईप्रीत के माध्यम से, उन तमाम दर्शकों का स्वागत। तो साई टीम के कप्तान आ चुके हैं, आइए राकेश आपका स्वागत रहेगा। टॉस बॉक्स में आपका यहां पर टॉस किया जाएगा। फिलहाल टॉस करने के लिए आमंत्रित करेंगे हमारे मेहमान इनकी शुभ हाथों से आज के दिन का, यहाँ पर आज के रात का यहाँ पर दूसरा मुकाबला गांव देवी साई बनाम नजर आएगा आपको विठ्ठल जायसई के बीच का। हमारे मेहमान राम जी भगत इनके शुभ हाथों से टॉस किया जाएगा आज के इस रात का दूसरा मुकाबला दोस्तों। काफी तगड़ा मुकाबला देखने के लिए मजा आएगा। दोनों भी टीम तगड़ी रेस में, एक विठ्ठल जैसे जिसमें सचिन जैसा एक ताकतवर खिलाड़ी है और दूसरी टीम में है राकेश मोकल जैसा एक मैन ऑफ द सीरीज बाइक जीतने वाला एक खिलाड़ी, और दूसरी टीम में भी मैन ऑफ द सीरीज। इस बार अंपायर का इशारा मुकाबला शुरू होने का, यस ग्रीन सिग्नल। टॉस बॉक्स में जुड़ेंगे हमारे साथ निशिकांत घरत, बिल्कुल टॉस करेंगे और मेहमानों के टॉस किया जा रहा है यहाँ पर। फिलहाल दोस्तों अब मुकाबले के ऊपर कंसंट्रेट करते हैं। साई टीम टॉस जीती है। थैंक यू गणेश, साई संघाने टॉस जिंकला। साई संघाचा कर्णधार आणि जासे संघाचे कर्णधार आलेत, तर साई संघ आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग आणि आयोजनाबद्दल काय म्हणणार? आज जर पाहिलं तर उरण मध्ये पहिली मानाची स्पर्धा या प्रिन्स 11 क्रिकेट क्लब संघाच्या माध्यमातून होतोय, आणि जर आयोजन पाहिलं मैदान पूर्ण सपाट असेल आणि फिल्डिंग आपण क्षेत्ररक्षण तर नक्कीच घेतलात, परंतु आयोजन कसं वाटलं आम्हाला? आयोजन खूप छान आहे, त्याबद्दल काही नाही, आणि ग्राउंड तर मस्तच आहे। आणि मग क्षेत्ररक्षण करत असताना 5 शतकांचा सामना असेल, तर समोर आपल्यासमोर ताकदवर संघ आपण पाहिला जासई संघ आहे, तर या जासई संघाला 5 शतकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचं काम आपण करणार? आता पहिली मॅच बघता 40च सुरू झालंय, आम्ही 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू। नक्की 40-45 आपल्या संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील। जासई संघाचे कर्णधार आपण पाहिलेत, 5 शतकामध्ये जर 40-45, तर आपण 5 शतकामध्ये या साई संघापुढे किती धाव संख्येचा टार्गेट ठेवणार? जास्तीत जास्त 50-55, अर्थातच आपल्याला सुद्धा लाख लाख शुभेच्छा असतात। बोलूया पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे गणेश गावंड जोडले गेलेत आपल्या समोर। तो दोस्तों स्वागत रहेगा ये थे निशिकांत घरत, काफी बढ़िया इंटरव्यू रह चुका है। ये मुकाबला काफी तगड़ा नजर आएगा आपको, भैरवनाथ धुतुम 11 के बीच का और स्वजय स्पोर्ट जसखार के बीच का ये मुकाबला। 40 रनों का टारगेट रखा जा चुका है, नीलेश ठाकुर ने शुरुआती की, ये पहली रन आरंभ किया जा चुका है 40 रनों का, यानी कि प्रति ओवर 8.00 की रिक्वायर्ड रन रेट से। दूसरी गेंद, ये देखिए काफी बढ़िया आप गेंद पड़ते ही थोड़ा सा काटा चेंज करते हुए भी, बिल्कुल यहां पर एंगल बनाते हुए, बिल्कुल जो थीम सॉन्ग प्रिंस 11 के माध्यम का जो गाना जिन्होंने, बिल्कुल थीम सॉन्ग जो रचा जा चुका है जयवंत जी ठाकुर, इनका आगमन हो चुका है। जयवंत जी ठाकुर आइए और आपका स्वागत रहेगा इस क्रिकेट के मंच के ऊपर प्रिंस 11 प्रिंस ट्रॉफी में। फिर से एक बार सतीश ओवर द विकेट, ये देखिए घूम कर खेलने की कोशिश, गेंद को ड्राइव किया, गेंद मिड विकेट क्षेत्र में ट्रैवल होती हुई, एक रन तो पूरा, काफी यहाँ पर जोश और खरोश के साथ फील्डिंग का मुजाहरा करते हुए सिंगल के साथ पूरा किया। यहाँ पर स्कोर कार्ड को बिजी रखते हुए सतीश ने अभी तक पहला ओवर डालने के लिए, यानी कि मैंटेंडरी पावर प्ले का पहला ओवर लेकर आ चुके। 3 गेंदों का दोस्तों खेल समाप्त हो चुका है,
दो रन खर्च किए जा चुके एक डॉट बॉल। अगर इस मुकाबले में बनाए रहना है तो शुरुआती दौरान दो चार धटके देने होंगे सामने वाले धुतुम क्रिकेट टीम को। इस बार ओवर द विकेट फिर से एक बार, ये देखिए फिर से एक बार थोड़ी सी धीमे हाथों से गेंद को फेंका गया था, जोरदार अपील जरूर की थी लेकिन नकारा। और ये देखिए डॉट बॉल का सिलसिला पहले ओवर में अगर देखा जाए। यहाँ पर हमारे साथ स्कोरिंग की भूमिका के लिए जुड़ते हुए मंथन पाटिल यहाँ पर जुड़ते हुए। मंथन देखा जाएगा तो शुरुआती के दौरान बल्लेबाजों को हाथ खोलने का मौका होता है, मैंटेनरी पावर प्ले का यही फायदा उठाना चाहिए और बल्लेबाजों को खुलकर खेलना जरूरी होगा। यहाँ पर खुलकर खेलना होगा सामने वाले बल्लेबाज नीलेश ठाकुर और नितिन ठाकुर को स्ट्राइक एंड के ऊपर नीलेश। ये देखिए आड़े पट्टे से गेंद को थोड़ा सा यहाँ पर हुक करने की कोशिश, गेंद जाती हुई फिर से एक बार यहाँ पर गली के यहाँ पर स्क्वायर लेग रीजन में गेंद। अच्छी फील्डिंग का मुजारा यहां से देखिए, काफी बढ़िया और डॉट गेंदों का सिलसिला। पांच गेंदों का खेल समाप्त हो चुका है दो ही रन स्कोर कार्ड के ऊपर बगैर कोई नुकसान के बाद। ये देखिए जड़ में डाली हुई गेंद, बिल्कुल यहां पर ब्लॉक हॉल में गेंद थी लेकिन अंपायर हमारे और घूमते हुए, यानी कि 1+1 टोटल बने दो, दो रन स्कोर कार्ड के ऊपर, यानी व्हाइट बॉल का इशारा, अंपायर का इशारा आता हुआ और दो रन मिले और दो रन के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ चार रन, जो रन आने नहीं चाहिए थे इस समय में यहां पर धुतुम टीम के लिए आ रहे हैं। धुतुम की उम्मीदें तब तक जिंदा और परेश ठाकुर जैसे बल्लेबाज रहेगा खीमे में बाकी। ये देखिए काफी बढ़िया स्लो वन डिलीवरी डाली थी, इस बार एक रन नहीं रोक पाए, एक रन के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ, टीम का टोटल पांच रन बगैर कोई नुकसान के बाद। ओके यस, यहां पर पहले ओवर की समाप्ति हो चुकी है तो फिलहाल अगर बात करेंगे दोस्तों मुकाबला काफी तगड़ा, पानी की मांग हो रही है, तुरंत मैदान के अंदर पानी की मांग पूरी करे। इसके बीच हम डीजे मास्टर को एक छोटा सा मौका देंगे जरूर। धन्यवाद धन्यवाद बिल्कुल। और हमारे मेहमान एडवोकेट कैलाश जी मात्रे, इनका आना हो चुका है तो कैलाश जी मात्रे आइए। एडवोकेट यानी कि वकील ऐसा पेशा है दोस्तों जो रस्सी को सांप और सांप को रस्सी भी बना सकते हैं। इनकी मेमोरी से मत खेले, काफ़ी दिमागी पैतरे, काफ़ी अभ्यास करके लॉ बहुत पढ़ के आते हैं या एडवोकेट लोग। तो कैलाश मात्रे सर आइए, आपका स्वागत रहेगा हमारे आयोजककर्ता, इनके शुभार्थ से इनका स्वागत किया जाएगा। दोस्तों मुकाबला काफी तगड़ा होगा, पांच रन बन चुके प्रति ओवर, 8.00 की रिक्वायर्ड रन से रन बनाने होंगे। तो बिल्कुल यहां पर अब गेंदबाजी मार्ग पर राकेश तांडेल, व्यावसायिक क्रिकेट इन्होंने भी खेला है। यहां पर राकेश तांडेल बॉलिंग मार्ग पर, गए साल काफी बढ़िया फॉर्म में चलते हुए नजर आए थे हमें, नजर आए थे विनोद स्पोर्ट गावठान टीम की तरफ से ये खेलते हुए, लेकिन इस समय में जरूरत है विकेट लेने की। यहां से क्या होगा अपने टीम के लिए, यहां पर जीत दिलाने के लिए कुछ कर दिखाना होगा यहां से भले गेंदबाज राकेश तांडेल को, लेकिन सामने बल्लेबाजी करने के लिए स्ट्राइक एंड के ऊपर नितिन ठाकुर काफी यहाँ पर सुधारित खेल करते हुए नजर आ रहे हैं अपनी टीम के लिए। धीमे धीमे टोटल को आगे बढ़ाते हुए 40 रनों का पीछा करना है, अभी तक जीत के लिए 24 गेंदे 35 रनों की आवश्यकता, 40 रनों का एक आसान सा टारगेट जरूर नजर आ रहा है लेकिन इस टारगेट को आसान नहीं कहा जा सकता क्योंकि अगर देखा जाए आयोजककर्ताओं ने की हुई मेहनत, प्रिंस इलेवन क्रिकेट क्लब के सभी आयोजककर्ताओं ने की हुई है मेहनत, काफ़ी बढ़िया तरीके से रंग लाती हुई नजर आ रही है स्ट्राइक एंड के ऊपर। यहां से पूरी तरीके से व्यूहरचना, फील्डिंग की व्यूहरचना बदलती हुई, मैंटेनरी पावर प्ले का दूसरा ओवर लेकर आ चुके गेंदबाज यहां पर राकेश तांडेर, लेफ्ट आर्म ओवर द विकेट का मारा यहाँ पर, फील्डिंग की सजावट में बदलाव यहाँ पर तब्दीली होती हुई स्ट्राइक एंड के ऊपर अगर बात करेंगे, स्ट्राइक एंड के ऊपर नीलेश ठाकुर व्यक्तिगत एक रनों के ऊपर और नितिन ठाकुर व्यक्तिगत एक रनों के ऊपर खेलते हुए, यानी कि दोनों भी बल्लेबाजों ने खाता खुल चुका है अपने खुद का और टीम का भी।
ये देखिए हल्के हाथों से गेंद को ग्लांस किया, गेंद गली के रीजन में जाते हुए सिंगल ही मिलता हुआ, सिंगल के साथ यहाँ पर बात बनते हुए अगर बात करेंगे यहाँ पर शुरुआती के दौरान जसखार टीम ने छक्के के साथ खाता खोला था, लेकिन इस टीम ने अभी तक वो खाता खोल पाए। धन्यवाद गणेश, तसेच याच दरम्यान उपस्थित मान्यवर ॲडव्होकेट कैलास मथरे दादा साहेबांचं आगमन होत असताना त्यांचं सुद्धा आयोजकांच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जातोय। मायेची उपदारशाल आणि मांगल्याचं प्रतीक आणि या शुंकलीची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन यथोचित मान सन्मान केले जातात। नक्कीच मराठीमध्ये म्हटलं जातं की पडता पावले सज्जनाची शोभा वाढे रंगमंचाची। ओरडू गणेश सर। ये देखिए काफी तेज गति की गेंद डाली थी, जैसे ही डॉट गेंद गिर रही है यहाँ पर जसखार टीम के कई समर्थक तालियों की बौछार करते हुए, लेकिन उसके पहले जसखार के हमारे एक सीनियर कमेंटेटर हितेश मात्रे सर अगर दर्शकों में हो तो आइए मंच के ऊपर। हितेश मात्रे सर आपका स्वागत रहेगा, उनकी तरफ से शुभकामनाएं देने चाहेंगे हम जसखार टीम के लिए। फिलहाल अगर बात करें सामने भी हमारे धुतुम टीम के बिल्कुल श्याम ठाकुर सर भी है, तो वो भी आइए मंच के ऊपर, आपका भी स्वागत रहेगा। परेश ठाकुर के पिताजी बिल्कुल इस बार तैयार। ये देखिए हल्के हाथों से खेलने की कोशिश, मौका बना था रन आउट का, लेकिन यहां पर डायरेक्ट हिट नहीं हुआ, एक रन चुराई बल्लेबाजों ने और एक रन के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ नजर आ रहा है स्कोर कार्ड के ऊपर। 7 रन हमारे स्कोरर बता रहे कि अभी तक 33 रनों की आवश्यकता, यहां से अभी तक मैंटेंडरी पावर में खुल के जैसे बल्लेबाजी होनी चाहिए वैसे बल्लेबाजी नहीं हो रही है। बिल्कुल इस टीम के पैकर बिल्कुल कैलाश दादा मात्रे इनके माध्यम से। ये देखिए इस गेंद को कवर के रीजन में निकाला जा चुका है, फील्डर तैनात है, एक रन तो पूरी, दूसरे ने यहां पर थोड़ी सी जोखिम भरी हो सकती है, नॉट आउट, अंपायर ने मुंडी हिलाई यानी कि नॉट आउट और 2 रन आसानी के साथ पूरे करते हुए। और हमारे मेहमान प्रदीप जी घरत, जयेश जी घरत, इनसे जयेश प्रदीप घरत इनसे गुजारिश रहेगी कि आप आइए, आपका स्वागत, आपका आपकी जगह दर्शकों में नहीं है, आपकी जगह हमारे मेहमान नवाजी के है इस मंच के ऊपर है, तो आइए आपका स्वागत रहेगा। फिलहाल दोस्तों अगर बात करेंगे जैसे बल्लेबाजी होनी, बल्लेबाजी पूरी तरीके से शांत क्रिकेट हो रहा है, दर्शकों को मज़ा नहीं आ रहा है। पहले पारी में बेहतरीन छक्के दागे थे जसखार टीम ने, लेकिन जसखार टीम की इस गेंदबाजों ने पूरी तरीके से बांध लिया है इन खिलाड़ियों को। ये देखिए बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, एक्स्ट्रा कवर रीजन में फिर से एक बार फील्डर तैनात, एक रन तो पूरी, दूसरी रन यहां पर जोखिम भरी हो सकती है। फिलहाल यहां पर अंपायर की उंगली आसमान में यानी कि राहत की सांस इस विकेट लेने के बाद ली होगी जसखार क्रिकेट टीम के इन खिलाड़ियों ने। धन्यवाद धन्यवाद विशेष डीजे, काफी बढ़िया धुंध यहाँ पर, सुमधुर धुंध उनके माध्यम से हमारा आवाज पूरी क्लैरिटी के माध्यम से पहुंचाते हुए नजर आ रहे हैं। ये देखिए यहाँ पर अगर देखा जाएगा तो रिप्ले में नजर आ रहा है किस तरीके से रनआउट, कहाँ से बल्ला हिला और कहाँ से कहाँ तक दौड़ना चाहिए था, यही कमी रह चुकी है कि इन खिलाड़ियों के माध्यम से। और फिटनेस ये काफी बढ़िया होता है और ये फिटनेस आपको क्रिकेट में दिखाना जरूरी होता है। फिलहाल अगर बात करेंगे टीम का टोटल 10 रन, अभी तक 30 रनों की आवश्यकता। इस ओवर की अंतिम गेंद, स्ट्राइक एंड के ऊपर परेश ठाकुर, जिस परेश ठाकुर ने व्यावसायिक क्रिकेट कई इलाके में खेला है और एक मैन ऑफ द सीरीज की बाइक इनके नाम पर है, वही परेश ठाकुर हमने कई मर्तबा इन्होंने इनको देखा, इनका खेल देखा था अंडर 22 में इनको चुना जा चुका था, उसके बाद क्या कमाल का खेल, कृष्णा सातपुते का खेल देखकर ये खेल सीखते हुए नजर आ रहे हैं और उनके पिताजी भी इस मुकाबले का आस्वाद लेते हुए। आखिरी गेंद, ये देखिए बढ़िया गेंद, जोरदार अपील जरूर की थी यहां पर, अपील में जोर ज्यादा उत्साह कम था और ओवर की हुई समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद दोस्तों देखा जाएगा तो बातचीत अंपायर के बीच जरूर होगी और यहां से नॉट आउट करार दिया और 2 ओवर की दोस्तों समाप्ति हो चुकी है, 12 गेंदों का खेल समाप्त हो चुका। मैंटेंडरी पावर प्ले का जो
ओवर होते वो समाप्त हो चुके, 12 गेंदों पे सिर पर सिर 10 ही रन बना पाए और आने वाले 18 गेंदे जीत के लिए 30 रनों की आवश्यकता। धन्यवाद गणेश सर। तसेच याच दरम्यान उपस्थित मंचकावर उपस्थित आदरणीय सन्माननीय राम ठाकूर साहेबांचं इथं आगमन होत असताना नक्की त्यांना सुद्धा माहेची उपदर्शाल आणि मांगल्याचं प्रतीक गुलाब पुष्प घेऊन या शुक्लेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन यथोचित मान सन्मान केलं जातं आणि आणल्या आलेल्या पाहुण्यांचं मान्यवरांच्या शुभपवित्र असं यथोचित आदर तिथे मान सन्मान केलं जातं। तसेच मंचकावर सन्माननीय गणेश घरत साहेबांचं आगमन होत असताना त्यांना विनंती असणार आहे की व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे। तसेच चेतन पाटील यांचंसुद्धा इथं यथोचित मान सन्मान केलं जात आहे। मायेची उबदार शाळ मांगल्याचं प्रतीक गुलाब पुष्प देऊन आणि या शुक्लेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाते। नक्कीच बंधन धाग्याचं आणि कालीज वाघाचं असं म्हटलं जातं आणि तशाच प्रकारचं मान्यवरांचं इथं यथोचित मान सन्मान केलं जातं आणि नक्कीच हिंदू तसेच सन्माननीय आदरणीय भालचंद्र घरत साहेबांना विनंती असणार की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे। तर पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये हिंदीतील गोड आवाज गणेश सर। येस बिल्कुल व्हाइट लाइन थोड़ी सी यहाँ पर पुश हो चुकी है तो फिलहाल मैदान के अंदर आयोजक करता तुरंत जाइए बगैर टाइम पास के साथ आने वाले 18 गेंदे दोस्तों 30 रनों की आवश्यकता प्रति ओवर शुरुआती के दौरान 8 का रिक्वायर्ड रन रेट बन चुका था लेकिन जैसे ही रनों की रफ्तार कम हुई अब देखिए प्रति ओवर 10 का रिक्वायर्ड रन रेट यहाँ से बल्लेबाजों को आक्रमण खेलने होंगे। तो नक्कीच याच दरम्यान मंचकावर उपस्थित जयेश घरत त्यांचं सुद्धा आगमन होत असताना त्यांचं सुद्धा यथोचित मान सन्मान केलं जाणार आहे आयोजकांच्या माध्यमातून। नक्कीच आलेल्या पाहुण्यांचं हिंदू संस्कृतीमध्ये आदरातिथ्य मान सन्मान केलं जातो आणि तशाच प्रकारच्या आलेल्या पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान केलं जातं। नक्कीच संत सज्जनी येते घरा तोची दिवाळी दसरा आणि तशाच प्रकारे मान्यवरांचं इथे मात्र मान सन्मान केलं जातं। मायेचे आणि मांगल्याचे प्रत्येक गुलाब पुष्प देऊन आणि या शुक्लेतील गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे। तसेच मंचकावर उपस्थित भालचंद्र घरत यांचं सुद्धा आगमन होत असताना त्यांचं सुद्धा यथोचित मान सन्मान केलं जाणार आहे। नक्कीच ज्यांच्या माध्यमातून खेळाडू आज मात्र ज्या विकेटवर खेळतात आणि इथं नक्कीच डोळ्याचं पारडं फिनवणारे असे एक रांगोळी इथं काढण्यात आलेली आहे त्यांच्या माध्यमातून। नक्कीच इथं आयोजकांना एक त्यांची साथ आणि मदत लाभली असे आमचे भालचंद्र घरत यांचं आगमन होत असताना त्यांचं सुद्धा इथं यथोचित मान सन्मान केलं जातं। या आयोजनाचे आयोजक करते सचिन भोईर यांच्या शुभ पवित्र असते। नक्कीच मायेची उबदार शाल आणि मांगल्याचं प्रतीक गुलाब पुष्प देऊन आणि शुक्लेचील गोडातून सन्मान चिन्ह दिलं जातं। नक्कीच या गुलाबी थंडीमध्ये एक गोड शाल परिधान केली जाते। पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये गणेश सर। बिलकुल लेकिन इसके पहिले उमंग बीसीसी टीम भेंडखल के एक ताकतवर खिलाड़ी माने जाने वाले हितेन भोईर इनको ढेर सारी शुभकामनाएं। प्रिंस इलेवन टीम और बीसीसी टीम के माध्यम से आपकी बहुत बहुत यहां पर जन्मदिन की सौगात पर स्वागत करेंगे और ढेर सारी शुभकामनाएं। केक कटिंग किया जाएगा और उसके बाद पार्टी का जश्न होगा। हितेन भोईर स्वागत। तो फिलहाल बिल्कुल जो पीछे की ये देखिए हवा में गेंद यहां से विकेट लेने का मौका बन चुका था लेकिन फिलहाल गेंद डिफाइन लेग रीजन में ट्रैवल होती हुई एक ही रन मिलते हुए यहां से एक जोखिम भरा स्ट्रोक खेला गया था। तसेच मंचकावर उपस्थित त्यांच्या माध्यमातून विकेट इथं बनवण्यात आलेली आहे खेळाडूंसाठी असे आमचे पाटील सरांचं इथं यथोचित मान सन्मान केला जाते। नक्कीच जोरदार टॅलेने स्वागत करायचं आहे खरोखरच ज्यांच्या माध्यमातून आज या रजनी क्रिकेटला खरोखर खेळाडूंना मात्र खेळण्यासाठी एक पी जिथं बनवण्यात आलेले ते आमचे पाटील सरांचं यथोचित मान सन्मान केलं जातो। नक्कीच ज्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची विकेटची पीच आपल्याला पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा जाऊया ओर टू गणेश सर। धन्यवाद उमंग। तो फिलहाल दोस्तों अगर बात करेंगे मौका बन चुका है टीम का टोटल 11 बन चुका है गेंदबाजी के लिए तैयार। इस बार देखिए स्ट्राइक एंड के ऊपर परेश जैसे ही गेंद गिरी थोड़ा सा कांटा बदला गेंद थोड़ा सा आउट स्विंग लेती हुई नजर आ रही है। यहां से एंगल क्रिएट किया जा रहा है गेंदबाज के माध्यम से कि जानते हैं सामने वाले जब गेंदबाज आए थे राकेश तांडेल जिन्होंने गेंद डाली थी बाएं हाथ की गेंदबाज चल रही इसी के कारण इस गेंदबाज को यहाँ पर सागर ठाकुर को आमंत्रित किया था। ये देखिए घूम कर ये देखिए हवाई फायर गेंद सीधा यहां पर लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन को क्लियर करती हुई प्रिंस इलेवन ट्रॉफी का ये ताकतवर ब्रांडेड 6 रन।
नाम कमाने के लिए 100 साल जीने से अच्छा है एक दिन ऐसा काम करो कि आपका नाम सातों जन्म लिए। ऐसा काम किया था 53 साल जीने वाले छत्रपति शिवाजी महाराज, ऐसा काम किया था 38 साल जीने वाले आद्य क्रांतिवीर वासुदेव बलवंत फड़के ने। ये काम करो और यही काम मैदान के अंदर परेश ठाकुर करते हुए, ये देखिए फिर से एक बार आवा पे गेंद, लेकिन गेंद शॉर्ट फाइन लेग रीजन में जाती हुई 1 रन तो पूरी। और जानते हैं ये चालाकी बुद्धिमानी का खेल चलते हुए नजर आ रहे मैदान के अंदर, और यहां से देखा जाएगा रनों की रफ्तार को बढ़ाने की कोशिश जारी होती हुई। इस 1 रन के साथ टीम का टोटल 18 रन कुल मिलाकर बन चुके हैं। मैंने कहा था परेश ठाकुर की बल्लेबाजी, अगर उनके बल्ले को अगर गेंद लग जाए तो नंबर 6 या नंबर 4 भी हो सकते हैं, ऐसा एक ये बल्लेबाज है। अगर इस मुकाबले में अगर जसखार टीम को बनाए रहना है तो फिलहाल यहां से विकेट लेना जरूरी होगा, ये काम करना होगा गेंदबाज सागर ठाकुर की आने वाली गेंदबाजों के ऊपर का दबाव हटाने के लिए। फिर से एक बार लेफ्ट आर्म ओवर द विकेट, बढ़िया गेंद, ये देखिए खरबूजे को देखकर खरबूजा रंग पकड़ता है, वैसे ही परेश ठाकुर को देखकर नीलेश ठाकुर ने रंग बदला और ये गगन चुंबी स्क्वायर लेग बाउंड लाइन को पार करते हुए 6 रन। धन्यवाद, ये देखिए इस छक्के के साथ रनों की रफ्तार को तेज किया जा रहा है और इसी के साथ टीम का टोटल इस छक्के के साथ 24 रन स्कोर कार्ड के ऊपर, अभी तक 16 रनों की आवश्यकता, 16 रनों की आवश्यकता अभी तक यहां से खर्चीले साबित होते हुए सागर ठाकुर गेंदबाज। यहां से थोड़ी सी कान मंत्रणा देनी होगी टीम के सचिन, यहाँ पर उनको कान मंत्रणा देते हुए भी क्या ये कान मंत्रणा कारगर साबित हो सकती है कि नहीं। ये देखिए नीलेश ठाकुर शुरुआती के सलामी बल्लेबाजी करने के लिए आए थे, लेकिन उन्होंने देखा अब यहाँ से जोखिम भरे स्ट्रोक खेलने होंगे, जोखिम लेनी होगी अगर जिस मुकाबले में जिंदा रहना है। और यही काम करते हुए दोनों भी बल्लेबाज यहाँ पर आक्रमण करते हुए एक ऐसा गेंदबाज को ढूंढा जिसके ऊपर जो कमजोर दिखा जिसके ऊपर वार करते हुए आखिरी गेंद इस ओवर की। ये देखिए इस बार पॉइंट के ऊपर से खेला गया गेंद, गेंद बिल्कुल वहां पर डी पॉइंट रीजन में फील्डर तैनात, 1 ही रन मिलेगी। इस 1 रन के साथ जीत की ओर प्रस्थान करते हुए धीमे धीमे से यहां से ओवर की 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर के समाप्ति के बाद टीम का टोटल अगर देखा जाए 25 रन आने वाली 12 गेंदे और 15 रनों की आवश्यकता। इसके बाद देखा जाएगा इसके बाद जो मुकाबला होगा गावदेवी साई बनाम विठल जासई के बीच का, दोनों भी ताकतवर टीम है। साई टीम ने टॉस जीता है, पहले फील्ड करने का फैसला ले लिया है और उसके बाद देखना होगा क्या रन संग्राम होगा इस मैदान के अंदर। साई टीम ने बिल्कुल टॉस जीता है, फील्डिंग का फैसला ले लिया है, लेकिन मुकाबला समाप्त होने के बाद दोनों टीम हस्तोन्दोलन करके ही मैदान छोड़ी है। और देखिए जो लाइन है वो ऑन द वे क्रॉस करनी है मैदान के अंदर, अगर सेंटर गार्ड पहनते हुए नजर आए या पहनते हुए जाए तो 2 रनों की पेनल्टी, अगर थ्रो गेंदबाज अगर इस श्रृंखला से बात करते हैं तो 3 रनों की पेनल्टी और प्लस नो बॉल की 1 रन, टोटल 4 मिलेगा और इस श्रृंखला से वो गेंदबाज बाहर, ये ध्यान में रखो। और एक फ्री हिट भी मिलेगा और उसके बाद बताना चाहेंगे दोस्तों कंपल्सरी चेसिंग रहेगा, ये श्रृंखला का बड़ा नियम है। यहाँ पर आयोजक करता अगर देखा जाएगा अजीत दादा ठाकुर और लंकेश दादा ठाकुर इनके माध्यम से इस श्रृंखला का यहाँ पर आगाज किया जा चुका है। ये देखिए काफी बढ़िया यहाँ पर गेंद डाली गई थी, बेहतरीन गेंद, थोड़ा सा आउटसाइड ऑफ स्टंप गेंद को रखा था, क्विकर वन जिसको कहा जाता है उसका इस्तेमाल किया, ये उनके यहाँ पर तरकश का नायाब अस्त्र था और इसका इस्तेमाल किया। और ये डॉट बॉल आने वाली 11 गेंदे 15 रनों की आवश्यकता। हमारे मेहमान चंद्रकांत जी भोईर इनसे गुजारिश रहेगी कि मंच के ऊपर आइए, आपका स्वागत। ओ ये देखिए ये किस तरीके का स्ट्रोक, यहाँ से जोखिम भरा स्ट्रोक हो सकता है लेकिन डायरेक्ट ठीक नहीं लगा, ओवर थ्रो यहाँ पर बैकअप अच्छा आया, नतीजा 1 ही रन। इस सिंगल के साथ यहाँ पर स्ट्राइक रोटेट करते हुए एक बड़े खिलाड़ी को स्ट्राइक में लाते हुए नजर आ रहे परेश ठाकुर, व्यक्तिगत अगर देखा जाए 4 गेंदों का सामना किया, 7 रनों के योगदान पर खेलते हुए टीम का टोटल 1 से आगे बढ़ता हुआ 26 रन आने वाली अभी तक गेंदे बाकी है इस ओवर की अगर देखा जाए।
दस गेंदे 14 रनों की आवश्यकता, 10 गेंदे 14 रन। ये देखिए यही गेंदबाज है, इस ओवर में यही गेंदबाज अगर अच्छी गेंदबाजी करते हैं तो इस मुकाबले में जिंदा रहने के ज़्यादा चांसेस जसखार टीम के रहेंगे, और इस ओवर में विकेट लेने होंगे, ये काम करना होगा इस समय में। यहाँ पर गेंदबाज राकेश तांडेल को लेफ्ट आर्म ओवर द विकेट, यहाँ से थोड़ा सा एंगल क्रिएट करते हुए नजर आ रहे हैं। ये देखिए यहाँ पर गेंद को सीधे बल्ले से यहाँ पर गेंद को खेला मिड विकेट क्षेत्र में, एक रन तो पूरी, दूसरी रन की कोशिश और दूसरी रन भी खराब थ्रो, नतीजा बल्लेबाजों ने चीते की चपलाई लोमड़ी की चालाकी के साथ दो रन इत्मीनान के साथ पूरे किए, और दो रनों के साथ टीम का टोटल में बढ़ोतरी, टीम का टोटल अब 28 रन। आने वाली 9 गेंदे जीत के लिए 12 रनों की आवश्यकता, 9 गेंदे 12 रनों का ये समीकरण, गेंद और रनों का समीकरण देखा जाए 3 रनों का फासला अभी तक बाकी है, लेकिन इस समय में यहां से अगर विकेट लेते दबाव दबाव आने वाले एक नए बल्लेबाज के ऊपर रहेगा, लेकिन ये विकेट लेने का काम करेगा क्या, यहां से कर दिखाना होगा, जज्बे के साथ गेंदबाजी करनी होगी। फिर से एक बार ओहो, ये देखिए क्रैकिंग स्ट्रोक मिड विकेट क्षेत्र में फिर से एक बार खेला गया, एक रन तो पूरी, दूसरी रन के लिए, और ये फील्डिंग खराब होती भी नजर आ रही है, चतुराई के साथ फील्डिंग करनी होती है, यहां से दो रन पूरे किए, दो रनों के साथ टोटल में इजाफा 30 रन स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली अभी तक 8 गेंदे और 10 रनों की आवश्यकता, 8 गेंदे 10 रन, यहां से एक हाथ दूसरा डॉट बॉल दबाव ला सकता है, लेकिन जैसे जैसे गेंद बल्ले के ऊपर आएगा बल्लेबाज सेट होता जाएगा, फिर आने वाले आखिरी के डेथ ओवर वाले गेंदबाज के ऊपर दबाव रहेगा। ये दबाव से बाहर निकालने के लिए यहां से आपको यहां कुछ कर दिखाना होगा इस समय में गेंदबाज को। ओ, ये देखिए बढ़िया गेंद डाली गई थी और यहां से डॉट बॉल यहां पर आती हुई, डॉट बॉल दबाव दबाव और दबाव लाएगी, लेकिन परेश ठाकुर जानते हैं इस मुकाबले के कैसे बाहर निकाला जा सकता है हमारे द्वारा, और दबाव नहीं ले रहे, बिंदास तरीके से खेलते हुए, और बिंदास खेलने वाले दो खिलाड़ियों का ये खेल है। अभी तक आने वाली 7 गेंदे रिप्ले में देखिए, काफ़ी बढ़िया गेंद पिच करती हुई, थोड़ा सा गेंद को थोड़ा सा हट कर करते हुए आउटसाइड ऑफ स्टंप गेंद को करते हुए नजर आ रहे हैं। आखिरी गेंद इस ओवर की, 7 गेंदे 10 रन, फिर से एक बार बढ़िया गेंद पिच करते हुए और यहां से डॉट बॉल। आने वाली दोस्तों 6 गेंदे जीत के लिए 10 रनों का समीकरण, अब आने वाली टीमें देख रही होगी कि मैदान किस तरीके से खेलता है, लेकिन दोस्तों अब देखना होगा, शुरुआती में 8 रनों का रिक्वायर्ड रन, अब आखिरी ओवर में 10 का आ चुका है, अभी नहीं तो कभी नहीं, जिंदा रहने के लिए कुछ भी कर दिखाना होगा और ये काम कर दिखाना होगा इस समय में सामने वाली टीम यानी कि भैरवनाथ धुतुम 11 क्रिकेट टीम को, लेकिन स्वजेश जसखार क्रिकेट टीम काफी बढ़िया तरीके से गेंदबाजी करते हुए, लेकिन मैजिकल स्पेल फेंका हुआ। अगर बात करेंगे राकेश तांडेल का, काफी किफायती ओवर डाला गया उनके माध्यम से, दोनों ओवर में 5-5 रन खर्च किए, 10 रन दिए, विकेट तो नहीं लिए, लेकिन एक ताकतवर गेंदबाजी, विकेट टू विकेट गेंदबाजी, किस तरीके से रन रोका जा सकता है, यहां से राकेश तांडेल को कान मंत्रणा सामने वाले गेंदबाज को देनी होगी, किस तरीके से आपको गेंदबाजी करनी होगी। आने वाली 6 गेंदे 10 रनों का समीकरण, दबाव 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 और दबाव ही नजर आ रहा है। तमाम चाहने वाले इस मुकाबले का आस्वाद लेते हुए अभी अभी यहाँ पर जिन्होंने यूट्यूब खोला हो, मोबाइल सेट खोला हो, लैपटॉप खोला हो, टीवी पर लाइव देख रहे उन तमाम दर्शकों का इस साइप्रीत लाइव इस प्रिंस 11 ट्रॉफी में आपका स्वागत करना चाहेंगे। और फिलहाल दोस्तों ये मुकाबला काफी यहाँ पर कशमकश से भरता हुआ नजर आ रहा है, कांटों से और फूलों से भरता हुआ नजर आ रहा है। सामने वाली टीम के लिए अंगारों पे से चलना होगा, जिस अंगारों पे से बिल्कुल माता सीता चली थी भगवान श्री राम को पाने के लिए, वैसे ही कर दिखाना होगा। वो अग्निकुंड यहाँ पर सामने है, जीत के लिए वही जोश लेकर खेल करना होगा इस समय में सामने वाले दोनों टीमों के। लेकिन बात करेंगे कौन सी भी टीम जीते, लेकिन जीत क्रिकेट की ही होगी। और तमाम दर्शक इस मुकाबले का स्वाद लेते हुए, अगर मुकाबला अगर पसंद आया तो जोरदार तालियां बजाकर स्वागत करें दोनों टीमों का। काफी बढ़िया मुकाबला, आने वाली 6 गेंदे 10 रनों का समीकरण, स्ट्राइक एंड के ऊपर सलामी बल्लेबाजी करने के लिए आने वाले नीलेश ठाकुर है इस समय में, क्या नीलेश ठाकुर कहते हैं देखना होगा।
बढ़िया गेंद, गेंद को ड्राइव किया, गेंद मिड विकेट क्षेत्र में ट्रैवल होती हुई चतुराई के साथ एक रन पूरी करते हुए एक बड़े खिलाड़ी को स्ट्राइक मिलाते हुए नजर आ रहे कि जानते हैं इस दबाव में हमारे जैसे बल्लेबाज चल नहीं सकते, इसीलिए व्यवसाय क्रिकेट जिनको अनुभव है और हम हरदम कहते हैं एक्सपीरियंस इज द गुड टीचर इन अवर लाइफ, क्योंकि दोस्तों हम कहते हैं कि आपके पास अगर तजुर्बा और अनुभव है तो आपकी जिंदगी का वही अध्यापक बनता है। यही अनुभव के साथ व्यवसाय क्रिकेट खेलने वाले परेश ठाकुर इस मुकाबले में वही तारणहार संकट मोचन बनने हो गए। जैसे जैसे कई बार ऐसे मुकाबले इन्होंने जितवा के दिए हैं और यहां से आने वाली 5 गेंदें 9 रनों का समीकरण सामने है। यहां पर परेश ठाकुर फुल टॉस गेंद, सामने वाले बल्लेबाज को ऐसा कहा आ बैल मुझे मार, ये पक्का 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 और गेंद गई छक्का छक्का और छक्का। इच्छा तुझे मनिए वो हजे रानी न संगता से मदल का त्याग हो गया जे बतानी हाथी देसी ले। धन्यवाद धन्यवाद, ऐसा कहा जाता है मंथन कि फूलों को खुशबू मिली, कली को बहार मिली, हम तो आए थे जीत की उम्मीद में और हमें एक गलती ने इस मुकाबले में हार मिली। हार मिल सकती है एक गलती के कारण, लोअर फुल टॉस वाली गेंद, ये ध्यान में रखो क्रिकेट में कभी भी माफ नहीं किया जाता। एक गलती यानी कि फर्स्ट अटेम्प्ट में सब कुछ करना होता है, जैसे फिल्मों में रिटेक मिलते वैसे रिटेक नहीं मिलते, ये काम कर दिखाना होगा इस गेंदबाज को। ओहो बढ़िया तरीके से गेंद को ड्राइव किया, गेंद लॉन्ग ऑफ प्रिजन में और यहां से बेहतरीन और अंपायर का इशारा, यस 4 रन और इस मुकाबले को जीत लिया भैरवनाथ धुतुम क्रिकेट टीम ने। और परेश ठाकुर की नायाब बल्लेबाजी की पारी सामने वाले टीम को यहां पर ढेर कर दिया और यहां से बता दिया कि ताकत कितनी है हमारे में। और यही काम करते हुए नजर आ रहे परेश ठाकुर क्यों व्यवसायिक क्रिकेट में इन्होंने नाम कमाया है, इसी का जीता जागता उदाहरण नजर आया।